नमस्कार, गावरान रेसिपी सध्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे लाडू बनवून दाखवणार आहे। हे जर तुम्ही एकदा बनवून ठेवले तर महिनाभर खराब होत नाही। अचानक जर मुलांना भूक लागली असेल तर अशा वेळी तुम्ही मुलांसाठी अगदी झटपट देऊ शकता, किंवा हे प्रवासाला जरी सोबत नेले तरी अजिबात खराब होत नाहीत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, तर त्याऐवजी तुम्ही वाटीचे प्रमाण वापरून जरी सर्व साहित्य घेतले तरी चालते। 1/2 कप बेसन पीठ टाकायचे, 1/2 चमचा ओवा, 1 चमचा जिरे टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर सर्व साहित्य पीठामध्ये छान मिक्स करून झाले। इथे मी 5 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। तर नॉर्मल आपण पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने तेल घेतलं आहे। आता हे तेल पिठामध्ये टाकायचं आहे। तर तेल खूप जास्त गरम आहे, त्यामुळे चमच्याने मिक्स करायचं आहे। आता हलकंसं तेल थंड झालं की हाताने हे तेल सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे। तर तेल गरम करून टाकल्यामुळे लाडू खमंग आणि खुसखुशीत होतात। इथे मी सर्व तेल पिठाला छान मिक्स करून घेतलं आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने पिठाचा गोळा झाला पाहिजे। यामध्येच आता थोडं पाणी टाकून याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ खूप जास्त पातळ मळायचं नाही, तर नॉर्मल आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं। इथे मी पीठ छान मळून घेतलं आहे। तर आता हलक्याशा हाताने आपल्याला याला मऊ करायचं आहे। तर पीठ छान मळून झालं की आता यावर रुमाल झाकायचा आणि 5 मिनिटासाठी याला साईडला ठेवायचं। तर खूप जास्त वेळही ठेवायचं नाहीतर पीठ पातळ होते। देख, 5 मिनिटं झाले तर पीठ छान मऊ झालंय। आता यातील थोडंसं पीठ घ्यायचं, हातावर व्यवस्थित गोळा करायचा। हे पा अशा पद्धतीने। तर पोळपाटला थोडंसं तेल लावायचं म्हणजे खाली पीठ चिटकणार नाही, आणि हे पीठ आपल्याला लांब आकारामध्ये ओळून घ्यायचं आहे। जसे आपण शेंगोळे बनवतो त्या पद्धतीने हे पीठ वळायचं आहे। तर एका हातामध्ये पीठ धरायचं आणि दुसऱ्या हाताने हे पीठ वळायचं म्हणजे पीठ तुटणार नाही। आता इथे बघा लांब आकारामध्ये पातळ मी पीठ वळून घेतलं आहे। त्याला चकलीसारखं गोल करायचं। हे पहा अशा पद्धतीने। आणि पिठाचा एक्स्ट्राचा भाग काढायचा आहे, आणि याचे सर्व जे पुढचे टोक आहेत ते चिटकून घ्यायचे। समोर जर तुम्हाला थोडंसं एक्स्ट्राचं पीठ वाटत असेल तर ते काढून जरी टाकलं तरी चालते। हे बघा आपले एक लाडू तयार झाला आहे। तर तुम्हाला मी आणखी एक दुसरी पद्धत दाखवते। तर सुरुवातीला लांब आकारामध्ये पीठ पातळ वळून घ्यायचं आहे, पाकळीच्या आकारामध्ये हे पीठ असं चिटकवायचं आहे। हे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आता याच्या आपल्याला 3 पाकळ्या तयार करायचे आणि समोर व्यवस्थित चिटकवायचं आहे, म्हणजे तेलात सोडल्याच्यानंतर सुटणार नाही। आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढायचं आहे। इथे बघा आपला दुसराही लाडू तयार झाला आहे। तुम्ही याच पद्धतीने 2 पाकळ्याचे लाडू तयार करू शकता, किंवा 4 जरी पाकळ्याचेही लाडू केले तरी चालतात। तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीने तुम्ही लाडू तयार करू शकता। इथे बघा मी सर्व लाडू तयार केलेत। मी दोन्ही पद्धतीने लाडू तयार केलेत। लाडू तयार केले की वरतील रुमाल झाकायचा आहे, म्हणजे लाडू कोरडे होणार नाही। आता याला आपल्याला तळून घ्यायचे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की लाडू सोडायचे। तर एकावेळी खूप जास्त लाडू सोडायचे नाही, कढई म्हणजे तितके बसतील तितके लाडू टाकायचे। तर लाडू सोडल्याच्या नंतर लगेचच याला हलवायचं नाही। आता 1 ते 2 मिनिटानंतर लाडू फुलूनवरती आले की याला पलटी करायचे आणि लो टू मीडियम गॅसवर लाडू तळून घ्यायचे। आता इथे बघा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत लाडू मी तळून घेतले। तर खूप जास्त याचा डार्क कलर करायचा नाही, कारण काढल्याच्या नंतरही तळण्याची प्रोसिजर चालूच राहते। बघा किती मस्त आपला लाडूला कलर आला आहे। आता याला एका टिश्यू पेपरवर काढायचे, म्हणजे याचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निघेल। तर दुसरी बॅच तळतावेळेस परत एकदा तेल व्यवस्थित गरम करायचं आहे आणि नंतरच लाडू सोडायचे। तर बरेच जण याला लाडू उंडे म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात तेही मला खाली कमेंट करून सांगा। आता लाडू तेलामध्ये सोडून झाले की याला लो टू मीडियम गॅसवर तळून घ्यायचे। तिथे मी दुसरी बॅच तळून घेतली, याला काढून घ्यायचे आणि बाकीचे राहिलेले लाडू याच पद्धतीने तळून घ्यायचे। तिथे मी सर्व लाडू तयार करून घेतले। बघू शकता कलर पण खूप सुंदर आला आहे आणि दिसायला खूप मस्त दिसत आहे। तुम्हाला मी एक तोडून दाखवते। बघा आतून किती खुशखुशीत आपले लाडू तयार झाले।
तर हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासोबत चहासोबत जरी खाल्ले तरी खूप छान लागतात। मुलांसाठी तर हे खूप पौष्टिक देखील आहे। तर लाडूला पूर्ण थंड करायचे आणि नंतरच एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचे, म्हणजे एक महिना आरामशीर टिकतात। तुम्ही अशा पद्धतीने एकदा लाडू नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली मला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।